वस्तूंची खोली भाग एक डेप्थ ऑफ ऑब्जेक्ट्स पार्ट वन आज तुम्ही शिकणार आहात वस्तूंची खोली कशी मोजली जाते वंदना आता ह्या पावसाळ्यात बाहेर बागेत खेळायला जाऊ नका येथे घरातच खेळा का हो बाबा आज सकाळी मी बागेत फिरायला गेलो होतो तेव्हा तिथे पाहिले की पाणी भरल्यामुळे बागेत जागोजागी खड्डे झालेले दिसले खेळताना त्यात पडून तुला जखम होऊ शकते ठीक आहे बाबा पण किती खोल खड्डे झालेत माझ्याकडे मोजपट्टी तर नव्हती पण अंदाजे सेंटीमीटर ते खोल वाटत होते सेंटीमीटर आणि मीटर, मीटर तर लांबी आणि रुंदी मोजायला वापरतात ना तुम्ही खोली सेंटीमीटर आणि मीटर मध्ये का सांगत आहात कारण खोली सुद्धा मीटर सेंटीमीटर आणि किलोमीटर मध्ये मोजली जाते थोडा आणखी सांगा ना मला नीट नाही वेगवेगळ्या वेगवेगळ्या वस्तूंच्या वेग गुणांना मोजले जाते जसे की विटेची लांबी रुंदी आणि उंची मोजली जाते तसेच खड्ड्यांची खोली देखील मोजली जाते आपल्या घरात अशी कोणती वस्तू आहे ज्याची खोली मोजली जाते आपल्या घरातही अशा अनेक वस्तू आहेत ज्यांची खोली मोजली जाते जसं की ते कपाट बघ कपाटातील खोली एक खूप उपयुक्त माप आहे कारण कपाटाची खोली जेवढी जास्त असेल तेवढी त्यात सामान ठेवण्यासाठी जागा जास्त असते अच्छा म्हणजे असं आवश्यक नाही की जमिनीच्या खाली असणाऱ्या गोष्टीच फक्त खोल असतात होय वंदना स्वयंपाकघरातल्या भांड्यांची खोली देखील मोजली जाऊ शकते कारण त्यात सामान भरले जाते जे भांडे जेवढे जास्त खोल असेल त्यात एवढे जास्त सामान ठेवले जाऊ शकते कोणत्याही भांड्याची खोली त्याची उपयुक्तता वाढवते अशा प्रकारच्या आणखीन कोणकोणत्या वस्तू आहेत ज्यांची खोली मोजली जाऊ शकते बघ खड्डे कपाट आणि भांडी तर तू पाहिली ज्यांची खोली मोजली जाऊ शकते ह्याच प्रकारे विहिरीची खोली मोजली जाते समुद्राची खोली मोजली जाते तलावाची खोली देखील मोजली जाते आणि कुंडीची खोली देखील मोजली जाते अच्छा आणि सर्वांची खोली सेंटीमीटर आणि मध्ये मोजली जाते होय आणि सोबतच किलोमीटर मध्ये मोजली जाऊ शकते किलोमीटर मध्ये तर लांबी मोजली जाते ना एवढं खोल काय असेल ज्याला किलोमीटर मध्ये मोजायला लागू शकतं तुला माहिती आहे का वंदना समुद्रातील काही जागा अशा आहेत ज्या तीन किलोमीटर पेक्षाही जास्त खोल आहेत तीन किलोमीटर पेक्षाही जास्त खोल हे तर खूप जास्त आहे निसर्गात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला नेहमीच आश्चर्यचकित करतात पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला अशा गोष्टी जाणून घेता येतील तर आता तुम्ही हे सांगा की तुम्हाला समजलंय का की सेंटीमीटर मीटर आणि किलोमीटरचा उपयोग हो, काय काय मोजण्यासाठी केला जातो होय बाबा वस्तूंची लांबी रुंदी उंची खोली आणि किलोमीटर मध्ये मोजलं जात आज तुम्ही शिकलात सेंटीमीटर मीटर आणि किलोमीटर ह्या मोजमापाचा वापर वस्तूंची लांबी रुंदी उंची आणि अंतर मोजण्यासाठी केला जातो आणि वस्तूंची खोली कशी मोजली जाते